कोणत्याही मंगल कार्यात हिंदू संस्कृतीत प्रथम मान गणेश नमनाला आहे. मात्र अकोल्यातले संजय सिंघानिया त्याला अपवाद ठरले. आधी मेसचा व्यवसाय करणाऱ्या संजय सिंघानिया यांनी पाणीपुरीच्या नव्या व्यवसायाला सुरुवात केली, ती आगळ्या वेगळ्या रूपात. संजय सिंघानिया यांनी व्यवसाय शुभारंभ कार्यक्रमाच्या पत्रिकेवर दशानंद रावणाचा फोटो तर छापलाच, शिवाय दुकानाचं नावही जय लंकेश असं अनोखं ठेवलं. कारण संजय यांना रावण या व्यक्तिरेखेतल्या नकारात्मक गुणांपेक्षा त्यातील सकारात्मक गुणांनीच अधिक भुरळ घातली आहे. मैं सवेरे से मेरी दिनचर्या जो चालू होती है वो लंकेश जी की फोटो देख के ही मैं चालू करता हूँ. मेरे बेडरूम में उन्हीं की फोटो लगी है और आज मैं जो व्यवसाय करने जा रहा हूँ वो भी सिर्फ लंकेश जी के भरोसे ही कर रहा हूँ. मैंने पत्रिका भी जो छपाई है उसके ऊपर लंकेश जी का नाम है, उनकी फोटो है और मेरी दुकान का नाम भी उन्हीं के नाम पे रखा है मैंने, जय लंकेश. संजय यांच्या घरात राम कृष्ण आणि इतर देवांसोबतच रावणाचीही भक्तिभावाने पूजा केली जाते. संजय यांच्या रावण भक्तीला त्यांच्या कुटुंबानेही तेवढ्याच श्रद्धेने साथ दिली आहे. आजही आपण दुर्गुण रूपी रावणाची होळी करतो, मात्र रावणातल्या श्रेष्ठ गुणांकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच चांगलं ते माझ हा संदेश देणाऱ्या संजय सिंघानिया यांची रावण भक्ती वेगळी ठरते. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.